सॉफ्टवेअर इंजिनियर आशिषला दर महिन्याला 2 लाख रुपये पगार होता. मूळची घरची प्रचंड श्रीमंती होती. घटस्फोट झाल्यानंतर आशिष कोऱ्यामध्ये होता. तो 2-3 वेळा म्हटला काय फरक पडत नाही रे, कारण पैशाच्या जीवावर आशिषला गरीब दबा येत होता. मुलगरीन येऊन सगळं काम करत होती. जेवणाची आबाद होत नव्हती आणि सगळं ऐश्वर संपन्न असताना अचानक करोना आला. हॉटेलं बंद झाली, बाई कामावर येणं बंद झालं, शेजारच्यांनी दारं बंद केली आणि वर्क फ्रॉम होम चालू झालं. दिवसभर घरामध्ये बोलायला कोण नाही आणि आशिषला जेवण करता येत नव्हतं. हॉटेलं बंद होती, मग आता जेवायचं कसं, बोलायचं कोणाशी? रात्रंदिवस 2-2 महिने घरामध्ये ज्या वेळेला आशिष राहिला, घरामध्ये 3-4 लाख रुपये कॅश थप्पी होती. पण त्याला लक्षात आलं, पैसा खाता येत नाही आणि पैशाशी बोलता येत नाही, त्यासाठी माणसंच लागतात रे माणसं. म्हणून आपल्या नातेवाईकांना जपा, एकमेकांना गुणदोषासह स्वीकार करा आणि आपलं कुटुंब व्यवस्था अबाधित ठेवा रे, अबाधित ठेवा. पैसा खाता येत नाही आणि पैशाशी बोलता येत नाही. हम तेरे बिन अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा. तुझसे जुदा अगर हो जाएंगे तो खुद से ही हो जाएंगे जुदा, क्योंकि